या दोन्हीच्या दृष्टीने आपण एक पुढची आपली येणारी पिढी ही सक्षम सुदृढ अशी तयार करतोय. या सुप्रजा किंवा सुदृढ होण्याच्या मागची कारण तुम्हाला काय वाटतात? असं तर फुलासाठी काम करायचं तर तुम्हाला काय गरजेचं वाटतं? कशासाठी गरजेची? कोणी उत्तर सांगू शकणार आहे? मला चालेल, काही असेल उत्तर तरी चालेल. पुढचं येणारं मूळ हे सुदृढ असावं असं का? ठीक, मीच बोलते. काय आता कोरोना व्हायरस सगळ्यांना माहिती, किती गोष्टींना आपण पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्सिनेशन देणार. आज आम्ही डॉक्टर म्हणून बघतो त्यावेळेला पुढचे आज हिपॅटायटिस बी झाला, सी, डी, ई, किती व्हॅक्सिनेशन आपल्या बाळाला आपण देणार आहोत. त्याच्याऐवजी त्याचं व्याधी क्षमस्त रेझिस्टिव्ह पॉवर किंवा आपण वाढवतो तेव्हा त्याचा उपयोग आपल्याला होतो. आज नवीन पुढच्या येणाऱ्या 25 वर्षात कोणती इन्फेक्शन येणार आहेत आपल्यातच माहिती. हे कसं आहे? आपण किती आता तुम्ही हम दो हमारे दो होते, हम दो हमारा एक आहे, आता हम दो हमको एक तो दो अशी स्थिती आली. तर मी इन्फर्टिलिटीत काम करते आणि बायकांची दुःख ही समजून घेते, जवळच समजून घेते. त्यामुळे ही परिस्थिती खरंच आहे. एक वर्ष जाऊ द्या, घरातल्या लोकांचा तुम्हाला अंदाज घेऊ द्या, इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही गर्भधारणेसाठी जास्तीत जास्त लवकरात लवकर प्लान करणं हे गरजेचं आहे. याचबरोबर आपण म्हणतो आता आपल्याला वालेकर साहेबांनी सांगितलं की संवाद हा गरजेचा आहे. संवाद का गरजेचा आहे? काय करू म्हणजे आपण प्रत्येक जण आता तुम्ही नवीन पिढीला रिप्रेझेंट करता तो कोणत्याही गोष्टीला का हा पहिला प्रश्न असतो. का गरज आहे हो संवादाची? काम ज्याला तुम्ही बोललेच नाही तुमचं म्हणणं समजून घेतलं. दोन प्राणी समोरासमोर आहे, त्यांची बुद्धी प्रगत झाली का? नाही झाली. पण जे संवाद करतात ती आपली बुद्धी मात्र आपली प्रगत झाली. आपली बुद्धी ही अधिकाधिक प्रगत व्हावी म्हणून या संवादाची गरज आहे. फॅमिलीमध्ये संवाद आपल्याला त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण सांगितलं की एका ठिकाणी जेवण पण नाही की एका जागेवर बसून जेवण, त्याच्यात संवाद, प्रत्येकाच्या हातात त्याचं गॅझेट आहे, मोबाईल आहे, टी व्ही समोर चालू आहे आणि मग जेवण चालू. हा संवाद संपत चाललाय म्हणजे आपण आपल्या बुद्धीची क्षमता कमी करून घेतोय. आणि जेव्हा आपण ठीक आहे आज आमचं झालं पण जेव्हा मुली जन्माला लागतोय तेव्हा आपला त्याच्याशी संवाद असणं गरजेचं आहे. अहो नवीन पिढी आमचं ऐकतच नाही. अरे तुम्ही त्यांचं ऐकून घेतलं का? तुम्ही तुमचं ऐकायला एकांतानी टाळी वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते. तेव्हा या बाळाशी संवाद करणं हे आधी आईनी आणि नंतर होणाऱ्या बाबांनी दोघांनीही संवाद जर तिथे प्रस्थापित केला तर बाळाच्या मेंदूची वाढ ही चांगली घडून येतेच. ही संशोधन आहे, हे काही मी माझ्या मनातनं सांगत नाही किंवा एक्सपिरियन्स मधनं सांगत नाही. ही संशोधन आहे की ज्या प्रकारे तुम्ही त्या बाळाशी संवाद साधता बाळ गर्भामध्येच त्याची आपल्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतो. आणि त्यानंतर जेव्हा बाहेर आल्यानंतर तुम्ही समजा रामरक्षा म्हणताय की रामरक्षा म्हणल्यावरती रडणारं बाळ शांत होतं. वडिलांच्या आवाजात ती रामरक्षा ती ऐकली तीच ते शांत होतं. जी म्हणजे हे आवाज आईचे वडिलांचे बाळ किंवा जोडकरी आता या गर्भसंस्थानाची गरज काय आहे? तर चिपणारं बाळ जे आहे ते 1 वर्ष त्याची बौद्धिक विकास हा जास्त झालेला असतो. तुम्हाला माहिती आहे हल्ली तुम्ही सगळेजण कॉम्पिटेटिव्ह याच्यातनं पुढे आलेला आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे, रॅटरेस आहे प्रत्येक ठिकाणी, आपली लोकसंख्या इतकी आहे की प्रत्येक ठिकाणी रॅटरेस आहे, मग त्याचा विकास हा फक्त अभ्यासापुरता नसताना सर्वांगीण विकास म्हणा गरजेचे. हल्ली आता नवीन संशोधन झाले त्याच्यामध्ये इमोशनल पोषण हा पण तितकाच महत्वाचा आहे. एखादा प्रसंग भावनिक दृष्ट्या आपण कसा हँडल करू शकतो त्याच्यामध्ये तो त्या कंपनीचा सीईओ जो असतो तो पुढे जातो, त्याच्यामध्ये त्याची क्षमता ही जास्त असते. जेव्हा एखादा स्ट्राईक झाला तर ती हँडल करण्याची त्याची क्षमता काय आहे, फेल्युअर हँडल करण्याची क्षमता काय आहे, हा इमोशनल पोषण सुद्धा आपण बाळ गर्भात असतानाच जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण गर्भात असताना सुरू करू शकतो म्हणून या गोष्टींची गरज आज काळाची गरज आहे. उदाहरण एक पेशंटचे अनुभव आहे आणि त्यातनं त्या काय सफर करत होते
फार मोठी पण नव्हती, मला पाठवून दिली. बरं, मग काय प्रश्न आहे, काय प्रॉब्लेम आहे? तिचा नवरा चांगला होता, सगळी केस घेतल्या होती, त्याला गायनेकोमास्टिया झाला होता. गायनेकोमास्टिया म्हणजे स्तनाच्या गर्भभागाची अलीकडची स्थिती. स्वाभाविकपणे दोष त्याच्याकडे होता, त्याला ट्रीटमेंट दिली, तिला गुण झालं आणि मग ती घरी नांदायला गेली. दुसरी कशीच मुलगी पंढरपूरमध्ये ती कशी पद्धत आहे, पाळी आली एक पळी आली तिचं लग्न सोडून द्यायचं. लग्न करून तिला तिला तिकडं आणलं, सासू म्हणली की तुला करून आणलं आणि तेव्हापासून आमच्या घरी दवाखाना लागला, खर्चच लागला. ती टोपल्या मेंढ्याचा व्यवसाय करण्याच्या घरात होती. तर तिला आतमध्ये घेतलं, नवऱ्यासमोर सुद्धा मुली बोलत नाही काही वेळा. तर तिला आत घेतल्या की मुली काय झाली, मुली काय काय झालं, तुझं नक्की काय आहे? पहिले दोन तीन वेळा अपॉर्शन झालेले होते. नाही म्हणे माझी सासू मला बसवतो, बसव म्हणजे ओझं उचलायला लावते, त्यामुळे माझं अपॉर्शन होत आहे. म्हटलं बरं ठीक आहे. मग त्याच्यानंतर ते सगळं सांगितलं झालं, काय झालं तुझं? नाही म्हणून मला काय केलं, लग्नाच्या पूर्वी एक रत्नाची बाटली चढवली, माझ्या आई वडिलांनी लग्न करून दिली. आता आमच्या मेडिकलच्या दृष्टीने बघितलं तर हा थॅलेसेमिया मेजर, थॅलेसेमिया मायनर म्हणजे मुलं न होण्याचेच आजारांची लक्षणं. त्या दृष्टीने म्हटलं असं माहिती घ्यावी. नाही म्हणजे मला काय रक्त कमी होतं, किती असेल तुझं? नाही असं तीन वगैरे. मग त्यांनी रक्ताची बाटली चढवली 450 रुपयाची आणि आता 5 झाल्यावर लग्न लावलं. म्हणलं अरे चाळीचं रक्त कमी आहे आणि हिचं लग्न लावून दिलं आहे, रक्त कमी असण्याचं काय कारण आहे? कुठे रक्तस्राव जास्त होतोय, कारण काय आहे? हे बघताना जेव्हा लक्षात आलं तर म्हणलं तिला जंत पडतो, म्हणजे तोंडा वाटे सुद्धा ते जंत वाटायला पडतो. मग मला एक उत्तर मिळालं, फक्त जंताची ट्रीटमेंट दिली, रक्त सुधारलं, रक्ताचं प्रमाण वाढलं आणि गर्भधारणा टिकली. फक्त गर्भधारणा झाल्यावर त्यांना सांगितलं की हिला ओझं उचलायला लावलं. आज मुलगी आहे, तो संसार बसला, बसला म्हणजे टिकला. म्हणजे तुमच्या लक्षात येते की तुमचं घराला घोरपड कशा येत, खरं तर मुलांमुळे हा संसार तिथे टिकवला गेला. हा एक प्रकार बघितला. दुसरा एक प्रकार असा बघितला की मुली शिकल्या जातात, त्यात इंजिनियर मुलगी कमावती मुलगी आहे 31 वर्षाची, आताच तिला गुण आला आहे, गरीब बसायला बाळाचे खोटे पहिले 2 वेळेला अपोषण झाले, 3 वेळेला अपोषण झालं, त्याच्यानंतर जेव्हा दिवस राहिले त्यावेळेला तिचे आई वडील मला भेटायला आले. आता आत्तापर्यंत बाळाचे खोके कधीच लागले नव्हते. हा एक निसर्गाचा नियम आहे की ज्याचे ठोके व्यवस्थित नाहीत किंवा जे झाडावरती फळ टिळकं आहे ना ते टिकतच नाही, त्यामुळे जे टिकतं जे व्यवस्थित असतं ते पूर्ण शिकतं. तुम्ही काही करा ते व्यवस्थित शिकतं, पण तू जे टिळकं आहे ते करून जातो. म्हणजे इथे कुठेतरी बीजामध्ये दोष आहे असं समजून तिला बीजा संस्काराची ट्रीटमेंट दिली. त्यानंतर तिला दिवस नाही, पहिल्या प्रथम तिचे आई वडील भेटायला आले आणि त्यांनी मला इतकी अटी घातल्या की मुलगी 4 मुली आणि 1 मुलगा, त्या धाकट्या मुलाचा आता लग्न आहे, एवढ्या आमच्या मोठ्या एकत्र कुटुंबात आली. इतक्या अटी घातल्या, सासू सासरे सदाशिव भेटले करतात, मुलगी एकटी जाऊन धैर्यला प्रॅक्टिस नाही. नवराणीही नवरा आय टी मधला आहे, ती कॉलेजमध्ये शिकवली झालं. त्याच्यानंतर मग म्हणे फक्त सासूंनी तिकडे यायचं, शनिवार रविवारी परत जायचं, सासऱ्यांनी यायचं नाही. म्हटलं हे काय आहे? नाही म्हणे मी आशासाठी. म्हटलं त्या तुम्ही तुमच्या कमिनेट करा, मला काय आहे तर मुलगी ही शांत चित्तानी राहिली पाहिजे आणि तुम्ही इतकी ढवळाढवळ त्यांच्या संसारात करू नका. आज आपण जेव्हा एक डॉक्टर म्हणून चांगले मिळवलेले रिझल्ट आहे ते वायांना घालवतात, ते शेवटपर्यंत नेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे समाजामध्ये प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत. मला सांगायचा उद्देश असा आहे की फक्त सासूच वाईट असते किंवा फक्त सूनच वाईट असते असं नाही, तर तो संवाद आहे आणि तो संवाद होणं गरजेचं आहे. हे घर्षण होणार, सुरुवातीच्या काळामध्ये ते सगळं स्मूथली चालू होणार नाही, पण थोडं तुम्ही ओपन राहा, स्वभाव नाही थोडं ओपन राहतील तेव्हाच ते इंटरॅक्शन सुरू होईल. आता तुम्ही बघितलं तर 29 वर्ष मी प्रॅक्टिस करते, मी योगाचार्य आहे, आत्ताच 1-20 वर्ष जपानमधून शिकून बघितले ज्या योगाची प्रॅक्टिस करतात आणि त्या इथल्या योग शिक्षकांना लेक्चर द्यायला आहे. आपल्याकडे काय झालं आहे, परदेशात आलं तिथे ते खूप चांगलं, आम्ही जे सांगतो ते वाईट, ही मानसिकता आहे. तुम्हाला गमत सांगते, मी कॅलिफोर्नियामध्ये लेक्चर दिले, डॉक्टर साहेब पण माझ्याबरोबर होते. 25 वर्ष तुम्ही दोघं एकत्र आहात, सेम लाईफ पार्टनर, ॲस्टॉनिशिंग. आम्ही म्हटलं हो आमच्याकडे हीच पद्धत आहे, 25 वर्ष हाच भाऊ असतो. पण त्यांना याच्यामध्ये आश्चर्य वाटते. आता बघाशी आपल्याला वालिका साहेबांनी सांगितलं की जेवणाच्या वेळेला खरोखरी ती लोक आपण सांगतो ते अतिशय फॉलो करतात, अंधानुकरण आपण त्यांचं करतो आणि ते आपलं करतात. आपल्या कुटुंबव्यवस्थेविषयी त्यांना अतिशय अट्रॅक्शन आहे, त्यांना गर्भसंस्कार बीज संस्कार याच्याविषयी प्रचंड अट्रॅक्शन आहे. केवळ गर्भ योग निद्रा या विषयावरती मात कल्पन म्हणून जे आहे ते माउंट मोडलमध्ये त्याच विषयावर प्रॅक्टिस करतात. ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये ते फक्त योग निद्रा देतात आणि त्याच्यावर ते चालतात आणि लोक हे फॉलो करतात, कारण त्यांना आता या समाज व्यवस्थेचे
ही परिस्थिती आहे आणि आता त्याचा उद्रेक इतका झालाय की त्यांना एक नवरा एक बायको ही माझी कुटुंब पद्धती आई वडील हे सुरक्षित आणि हे वातावरण त्यांना हवं वाटत आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याची किंमत बाहेरून आल्यावर कळण्यापेक्षा आपल्याकडचं नॉलेज आपण माहिती करून घेणं आणि खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही हे माहिती करून घेण्यासाठी इथपर्यंत आला. त्यामुळे तुम्हाला याची जाणीव आहे उत्तर की हे आपल्याकडे आहे हे सोनं आहे. आता याच्याच बरोबर पुढची टाकू शकतो जे बीजामध्येच होऊ शकते. आता पुढचे
पोटी असते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ पोटी. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हा श्लोक सांगितलेला आहे. जेव्हा आपलं बीज हे शुद्ध असतं तेव्हाच त्याच्यापासून येणारं जे रोप आहे हे शुद्ध आणि स्वच्छ असतं. याचा अर्थच काय तर पहिल्यांदा एखादा इंटेलिजंट किंवा एक्सपिरियन्स फार्मर आहे. जर कोणाला समजत नसेल तर मला मध्ये सांगा म्हणजे मग मी हिंदी किंवा इंग्लिश मधून बोलायचा प्रयत्न करतो. हिंदी ठीक आहे. जब कोई फार्मर होता है एंड इंटेलिजेंट फार्मर विद एवरीबडी लाइक अंडरस्टैंड इंग्लिश एंड हिंदी इंग्लिश हिंदी दोनों ही चलता है तो ठीक है. ऐसा कोई नहीं है हिंदी और इंग्लिश नहीं समझता नहीं है ठीक है. तो व्हेनेवर फार्मर वांट टू सॉ द सीड व्हाट ही डूज व्हाट ही डज ही सिलेक्ट ए हेल्दी सीड and then saw it. Instead, if he selected a decayed seed, which is not good, and then he saw, first thing, it will not ripe, it will not grow. If it is growing up, you have to put more and more pesticides, and you have to use more and more fertilizers for healthy growth. Same thing happens with the baby. If the bij is good, then and then only the child will be healthy, beautiful, intelligent with nice emotional quotient. The fruits will be rasrashi. We are having the word in Marathi rasrashi. It is having a good mango is ripe. It is sweet in taste and it is healthy, looking healthy. Next slide please. This is the if you are sowing the seed of a Alfonso mango, then only you will get Alfonso mango. And here, Agni Samskar and Kala Samskar, it is destined that after 8 or 10 years only, there will be a mango to that. The Kala, then I am getting pregnant and in an earlier age only, in 7th month, if she deliver, you have to keep that child in NICU. And you, there is no guarantee that it will survive or not. So, the Samskar of Kala is very, very important. So, when we select a seed, we have to think about its healthiness first. Next slide, please. Here, from where this seed is formed, we are learning from where our ancient Rishi Munis learned this Ayurveda. Ayurveda is 5,000 years old science. From where we all learn this? हम कहाँ से सीखे? हम सीखे निसर्ग से. Oh, यहाँ पे पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश है. ये these are representing in my body. And similarly, it is forming in my body. It is representing my body. And ये जब जो जो हमारे शरीर में मौजूद है, वो सब बाहर सृष्टि में भी है. यही उसका नियम है. What represents this bij in mankind, in human being? Actually, it is semen, that is Shukra Dhatu in males, and it is ovarian follicles, that is seed, in females. These seeds are formed from whatever we eat. First, you can see this picture. We are what we eat. हम जो खाते हैं उससे ही ये बीज बनते हैं. ये जो बीज बनते हैं जो जो खाते हैं तो हमने आज तक क्या क्या खाया है पिज्जा है बर्गर है चाहे लेडीज है तो चाट आइटम्स है ज्यादा अच्छे लगते हैं. तो ये सब इससे हमारा बीज कैसा होगा? बहुत सारे पाल क्या होता है जब तक वो अपने घर में मायके में रहती है मदर के पास रहती है माँ का खाना खाती है तो 11वीं 12वीं तक ठीक रहती है. उसके बाद वो जब बाहर पड़ती है हॉस्टल में रहती है तो उसका खाना पीना बिगड़ जाता है. उसको फ्रीडम मिलता है कुछ भी खाने का कुछ भी करने का कभी भी सोने का तो उसका सब लाइफस्टाइल जो है बिगड़ जाता है. तो उससे वो जो मेंस्ट्रुअल साइकिल है वो भी बिगड़ जाती है. उसका बायोलॉजिकल क्लॉक जो है वो डिस्टर्ब हो जाता है. हिंदी में आता है ना हिंदी आता है ना हाँ तो बायोलॉजिकल क्लॉक जो है वो उसका डिस्टर्ब हो जाता है. उसके बाद
गर्भ भी तथा गर्भ कर सकते हैं। तो बारबेक्यू का जो कोल इग्नाइट करना चाहते हैं तो क्या होता है, इग्नाइट किया और सब धड़ाम से उस पर डाल दिया तो वो अच्छे से फूलता नहीं है। तो क्या करते हैं, उसको थोड़ा सा हवा देते हैं और हवा लगाते हैं उसको, उसके बाद थोड़ा सा कोल डालते हैं, फिर से करते हैं। तो ऐसा होने के बाद जब वो अच्छी तरह से इग्नाइट हो जाता है तभी वो उस पर कुछ भी खाने के लिए डाला तो हजम हो जाता है। सेम ये बाहर नेचर में है, यही बाहर प्रॉब्लम हमारे शरीर में है। इसीलिए हम क्या करते हैं, लोग गर्भ का डाइट, अब मुझे वजन कमी करना है तो हम क्या करते हैं, जिम ज्वाइन करते हैं, लो कार्ब डाइट शुरू करते हैं, कीटो डाइट शुरू करते हैं, इससे हार्मोनल डिस्टर्बेंसेस हो जाते हैं। लो कार्ब डाइट है या कीटो डाइट है, इसमें डाइजेस्टिव कैपेसिटी का कुछ सवाल किया ही नहीं, सोचा ही नहीं है। ये जो कंसेप्ट है ये आयुर्वेद की यूनिक है, हम खाते तो है लेकिन इसका पचन होता है या नहीं, ये हमारे डाइजेस्टिव कैपेसिटी के ये है या नहीं है, तो ये समझने के लिए हमें पर्सनलाइज उसका कॉन्स्टिट्यूशन, उसकी प्रकृति क्या है, इसका परीक्षण करना जरूरी है। उसका अग्नि कैसा है, उसमें कुछ तो प्रॉब्लम्स होते हैं, ये कस्टमाइज करके उसको उपचार देना जरूरी है। और ये प्रकृति परीक्षण और उसके बाद उसके लिए क्या खाना अच्छा है, क्या नहीं है, उसमें कुछ प्रॉब्लम्स है क्या, वो बाजू निकालने के लिए कुछ पंचकर्म वगैरह करना पड़ता है, डिटॉक्सिफिकेशन, टोटल डिटॉक्सिफिकेशन। तो उसके बाद अब तो जनरल नेक्स्ट जनरेशन है मेरे लिए, तो अब कहेंगे हाँ ठीक है, हमने अब आज तक तो बहुत भूल कर दी, अब आगे क्या, अब हम क्या करने जा रहे हैं। पेशेंट पूछते हैं मुझे हम आगे है अगर अब जाना है तो हम क्या कर सकते हैं, तो सब कंप्लीट डिटॉक्सिफिकेशन कर दो, ये मेरा जो शरीर है जो मैंने अभी तक खाया पिया है उसका डिटॉक्सिफिकेशन कर दो, और उसके बाद जो खाना पीना है उसका चिंतन कर दो, और उसके बाद जो मैं खाऊंगी उससे अच्छी तरह का बीज, स्त्री बीज और पुरुष बीज उसमें तैयार हो जाएगा। इसलिए पंचकर्म की कंसेप्ट यहाँ पे है। ये जो सप्त धातु है ये आयुर्वेद हमारा तीन दोष और सप्त धातु है वो बिल्डअप है। तो ये जो है फर्स्ट रस धातु बनता है, रस से रक्त स्त्रियों में ज्यादा है, कम तो नहीं है, स्त्रियों में ज्यादा है रज और स्तन में, ये दो आशय ज्यादा है। तो रजस्त्राव यानी मेंस्ट्रुअल फ्लो और स्तन यानी लैक्टेशन, लैक्टेटिंग मदर होती है वो बालक को दूध पिलाती है, वो जो है वो दो ज्यादा है। और उसके बाद अंत में शुक्र धातु तैयार होता है, तो जो खाना खाते हैं उससे भी वो शुक्र धातु यानी वो जो बीज है वो तैयार हो जाते हैं। ये जो बी होता है, डबल दिखता है, बेंडिंग आता है, मूड स्विंग्स होते हैं,
बढ़ जाता है, एक्सेसिव स्वेटिंग आने लगता है, ये सब हार्मोन्स के साइड इफेक्ट है। अब कॉपर टी लगाते हैं, कॉपर टी का आपको मालूम है कहाँ से वो उसका संशोधन हुआ, ये रिसर्च हुआ, जो क्या बोलते हैं उसको डेजर्ट्स वहाँ पे कुंड फीवेट कुंड होते हैं, तो वहाँ यहाँ से वहाँ सामान लेने ले जाने के लिए उसका प्रयोग करते हैं। तो वो जो प्रेग्नेंट हो गई उनकी तो उसको इस्तेमाल नहीं कर सकेंगे, तो वहाँ पे वो जो अरब होते हैं वो छोटे छोटे खड़े लेकर वो उसके गर्भाशय में डाल देते हैं। शरीर की नॉर्मल प्रतिक्रिया क्या है, जब कुछ भी अंदर है तो वो एक्सपेल करना चाहता है, तो यूरेट्रल कॉन्ट्रैक्शंस है वो बढ़ जाते हैं। सिमिलरली कॉपर टी एक्ट्स एज अ फॉरेन बॉडी इन द यूट्रस एंड सो इट ट्राइज टू एक्सपेल इट आउट एंड सो देयर विल नॉट बी कंसेप्शन। दिस इज द श्योर कंसेप्ट ऑफ कॉपर टी एंड वी For our sake of convenience, we are using it again and no, maybe it is multi-loaded or maybe it is evolved, new inventions, but it is not. It is definitely causing the bad effects on the female body. Then, unhealthy diet, we have seen. No exercise at all. Now there is an invention of Alexa. I actually fear about the next generation. They will not even try to walk from here to there. They will sit like this and they will say, Alexa, order some food from me, for me. Only working from the home, only from laptop, ordering food from outside, no need to exercise, no need to walk from here to there. And this is again against the nature, which is going to make, and actually it is started 112. These are the waves or weights of the females, males, and this is the lifestyle of these patients. Patient will go to the kitchen. 5 days के लिए आप जो बोलेंगे वही करेंगे. और set up the center, no exercise, no only beer, non-veg and drinks, nothing else. This lifestyle is not going to work for you because शुक्र आपको नहीं समझेगा कि ये 2 दिन उनको छुट्टी देंगे. एक्सेसिव स्ट्रेस जो है ये चिंता नाम जाति